कल्याणमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. उल्हास नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण नगर मार्गावर असलेल्या रायते पुलापर्यंत नदीचं पाणी आलंय आणि त्यामुळे खबरदारी म्हणून या ठिकाणची वाहतूक तुर्तास बंद करण्यात आली आहे. यानंतर मुंबईतला आढावा घेऊयात. मुंबईमधील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. अंधेरी सबवे मध्ये 3 फुटापर्यंत पाणी साचलंय. पालिकेकडून पाणी उपसण्याचं काम सध्या सुरू आहे. पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आहेत. मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस सकाळपासून बरसतोय. मुंबईमधील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. या मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीवर सुद्धा होतोय. अंधेरी सबवेमध्ये 3 फुटापर्यंत पाणी साचलंय, त्यामुळे पालिकेकडून सध्या पाणी उपसण्याचं काम सुरू आहे. तर सकाळपासून जोरदार पाऊस या परिसरामध्ये बरसतोय आणि आत्ताची अपडेट अशी हाती येते आहे, अंधेरी सबवेमध्ये 5 फुटांपर्यंत पाणी साचलंय. सध्या हेच पाणी उपसण्याचं काम सुरू आहे आणि पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना सुद्धा वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये अगदी सकाळपासूनच पावसाचा जोर हा वाढलेला आहे. याचा थेट परिणाम वाहतुकीवर झाल्याचं बघायला मिळत आहे. आपल्या कामावर निघालेल्या मुंबईकरांना सुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. वाहतूक कोंडी सुद्धा अनेक परिसरामध्ये होतीये आणि सध्याच्या पाणी अंधेरीचे दृश्य पाहतोय. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी आता बंद ठेवण्यात आलेला असून या ठिकाणी 5 फुटांपर्यंत पाणी साचलंय. त्यानंतर ठाण्यामध्ये जाऊयात. ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरामधील वंदना सिनेमा रस्ता, बाजारपेठ, घोडबंदर रोड या परिसरांमध्ये पाणी साचलंय. गेल्या 12 तासामध्ये ठाण्यामध्ये 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणी साचल्यामुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत आणि पावसाचा जोर कमी झाला असला तरी सुद्धा पाण्याचा निचरा मात्र होत नाहीये.